आज किंवा उद्या एक यादी जाहीर होईल आणि संयुक्तरित्या होईल. बरं, तुमच्या विरोधात भाजपनं उमेदवार दिला आहे. भाजपनं माझ्या विरोधात दिला नाही, मग मी सांगितलं का भाजपच्या खांद्यावर काँग्रेसचा झेंडा असेल, म्हणजे काँग्रेस सवार असेल. दोनही पक्ष एकत्र होऊन अतिशय डमी कॅन्डिडेट असा दिलेला आहे आणि त्या डमी कॅन्डिडेट देण्याचा मागचा असा का काँग्रेस काळाची आणि बच्चू कडूले पाळायचं आणि ते नेत्यानं ठरवलं आहे, जनता ठरवेल. बरं, मनोज जरांगेंनी पण आता भूमिका घेतली की जिथे निवडून येऊ शकतात तिथे उमेदवार देणार. जिथे जरांगेंचे उमेदवार राहणार तिथे तुम्ही उमेदवार देणार, ती कसं काय ठरलं? ते तर आता सगळं संभाजीराजे किंवा उद्या किंवा परवा त्याची मीटिंग त्या संदर्भात आहे, तर तसा निर्णय घेऊ. सहकार्य तुमचं राहील एकमेकांना? हो, अखेर राजकारणात काय गणित आहे, समीकरण आहे, विजयाकडे नेणारे समीकरण गाठ हे करू. कसं आहे, निवड लढून थोडं फायदा आहे, जिंकून पण आलो पाहिजे ना. जिंकासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतं, त्या करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.